क्षक बाळ काढणे यांनी दिली अतिशय विषारी सापाला जीवदान आता सविस्तर अतिशय चपड व विषारी असलेल्या घोणेस सापाला मानद वन्यजीव रक्षक बाळ काढणे व त्यांच्या सहकार्यांनी आज रोजी जीवनदान दिले या सापाला अतिशय चपडाईने ताब्यात घेऊन जंगलात सोण्यात आले अकोल्यातील वृंदावन नगर येथील एका कंपाऊंड मध्ये हा विषारी घोणस आपले ठाण मांडून बसला होता भरवस्ती असलेल्या या ठिकाणी त्यावेळी सुदैवाने कोणीच नव्हते दरम्यान एका इसमाला तो साप दिसून आल्याने त्या इसमाने लगेच मानद वन्यजीव रक्षक बाळ काढणे यांना फोनद्वारे कळविले दरम्यान मानद वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्र राहुल ठाकूर हे त्या ठिकाणी हजर होऊन त्यांनी त्या ते घोणसला सुरक्षितरित्या पकडून त्याला जीवनदान दिले हा साप सुस्त जरी दिसत असला तरी सर्वात चपड व घातक समजला जाणारा साप आहे त्यामुळे शेतात कुठेही दिसल्यास अशा सापापासून सावध राहणे गरजेचे आहे तो अतिशय चपड तसेच विषारी असून रागड प्रवृत्तीचा आहे शांत जरी दिसत असला तरी जवळ जाऊ नये सेकंदात चावून पुन्हा वापस जाण्याची ही लिला या नैसर्गिक चपडता या सापांमध्ये आढळते एक इंच दांत व ते लवचिक असल्यामुळे सहसा याचा चावा अचूक असतो गोडस निघण्याचे प्रमाण या थंडीच्या दिवसात जास्त असते म्हणून शेतात काम करताना शेताजवळील घर जंगलाजवळील घर गाई म्हशीचे गोठे आदी ठिकाणी दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे मानद वन्यजीवरक्षक रक्षक काढणे यांनी स्पष्ट केले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817